जत मध्ये भाजपला धक्का। जत भाजपचे प्रकाश जमदाडे यांचा काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी आज डॉ विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना पाठिंबा दिला। भाजपमधून त्यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही। पक्षानं जर उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करू, असा इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिला होता। त्यामुळे ते काय निर्णय घेतील याकडे तालुक्याचं लक्ष लागलं होतं। अखेर त्यांनी आज जत इथं स्वाभिमानी भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भूमिपुत्राला साथ देऊया असा निर्णय घेतला। जमदाडे यांनी प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात तालुक्यात चांगलं काम केलं आहे। तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क असल्यानं जमदाडे गट प्रबळ मानला जातो। त्यांनी तालुक्यातल्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांना माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला।